राजद्रोहाच्या आरोपाखाली सध्या तुरुंगामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयानं मोठा झटका दिलाय. कारण राणा दाम्पत्याच्या कोठडीमध्ये बुधवारपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्याची घोषणा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. त्याबाबतची सुनावणी आज न्यायालयामध्ये पार पडली. राणा दाम्पत्याचा जेलमधला मुक्काम आता 2 दिवसांनी वाढलाय. 4 मे रोजी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे आणि तेव्हाच त्यांचा जेलमधला मुक्काम आणखी वाढणार की त्यांची सुटका होणार याबाबत स्पष्टता होऊ शकेल. आज निकालासाठी दुपारी ठेवण्यात आलं होतं, परंतु दुपारी सुद्धा न्यायालयासमोर दुसरी अत्यंत महत्वाची केस पण होती आणि याच्यात मला वाटते दोन्ही बाजूचा वाद ऐकल्यानंतर याच्यात दोन्ही बाजूच्या युक्तिवादाचा विस्तृत उहापोह करणं कदाचित न्यायालयाला गरजेचं वाटलं असेल. पण आज त्यामुळे जो निर्णय आहे तो तयार झालेला नाही आणि आता परवा सकाळी 11 वाजता दोन्ही पक्षांना बोलवलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.